नमस्कार, मी अंजली पाटील, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण व्हेज स्प्रिंग रोल अगदी हॉटेलसारखे घरच्या घरीच आपण कसं करणार आहे ते बघणार आहोत. तर त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया. हे एक वाटी गव्हाचं पीठ, हे एक वाटी मैदा आहे, हे एक वाटी कॉर्नफ्लोअर आहे, हे बीन्स आहेत, आपले श्रावणगेवडा आपण म्हणतो बीन्स आहेत, ह्या कोवळ्या आहेत त्यामुळे मी फक्त मोडून घेतले, चिरलेल्या नाही आहेत. हे ढबू मिरची आहे, सिमला मिर्च, ती उबी उबी कट करून घेतलेले, स्वच्छ धुवायच्या भाज्या आणि सगळ्या कट करायच्या. हे गाजर आहे, हे पण उभं उभं चिरून घेतलेलं आहे. ही कोथिंबीर आहे, हे कोबी आहे. ह्या सगळ्या भाज्या एक वाट, कांदा एक वाटी घेतला आहे. तर ह्या सगळ्या भाज्या एक एक वाटी असेल, तर कोबी मी तीन वाट्या घेतला आहे. आपण भाज्या कुठल्याही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता, किंवा एखादी ह्यातली नसली तरी चालेल. आपल्याकडे ज्या भाज्या अवेलेबल आहेत त्याच्यापासून आपण करू शकतो. हे आलं आहे बारीक किसलेलं. हा चाट मसाला आहे. चाट मसाल्याच्याऐवजी तुम्ही गरम मसाला पण वापरू शकता, धनाजिरा पावडर पण वापरू शकता, जे तुम्हाला आवडेल ते घालू शकता. ही हिरवी मिरची आहे वाटलेली. आणि हे कॉर्नफ्लोअर आहे, हे आपण आता ह्याची पातळ पेस्ट करणार आहे भाजीमध्ये घालायला, कारण भाजीला पाणी सुटू नये म्हणून आपण करताना पुढे ही कृती बघणारच आहोत. आणि हा मैदा आहे, ह्याची पण मी पेस्ट करून घेणार आहे. हे आपण रोल सील करण्यासाठी म्हणून हे वापरणार आहे. हे मिरे आहेत, एक दोन मिरी पावडर आपल्याला लागणार आहे. हा सोया सॉस आहे. आणि हे टोमॅटो केचप आहे. हे पाणी घेतलेलं आहे मिक्स करायला, बाउल घेतला आहे, मीठ घेतलं आहे आणि कढई भाजी करायला एक कढई घेतलेलं आहे, तवा घेतलेला आहे, तेल घालून एक कढई तयार ठेवलेलं आहे. एवढी आपली तयारी झालेली आहे. आपण आता पुढं बघूया कसं करायचं ते. हे दोन पदार्थ मी विसरलेले सांगायला. ही एक चमचा, हलका चमचासा मिरची पावडर घेतलेली आहे, लाल तिखट पूड आपण म्हणतो ते. आणि एक चमचा, एक टीस्पून व्हिनेगर घेतलेलं आहे. हे दोन पदार्थ आत्ता ॲड केले मी. तर आपण पहिल्यांदा भाजी करून घेणार आहे स्टफिंगसाठी. तर मी इथं अंदाजेच तेल घालते, गॅस लावून घेतलेलं आहे मी, कढई तापलेली आहे. एक चार चमचे होतील एवढं मी तेल घातलेलं आहे त्याच्यात. त्याच्यात पहिला मी मिरची टाकते. आलं टाकलं, आलं मिरची थोडं परतून घेतल्यानंतर आपण कांदा टाकणार आहोत. कांदा आपल्याला खूप हे करायचा नाही आहे, थोडा एक दोन मिनिट परतून घ्यायचा. आणि मग सगळ्या भाज्या टाकायच्या त्याच्यात. मी हा चाट मसाला आहे तो चाट मसाला घालते. ही तिखट पावडर आहे ती घालते. ही कोथिंबीर आहे ती घालते. हे व्हिनेगर आहे हे पण घालते. छान परतून घ्यायची भाजी, झाकायची नाही, ह्याच्यावर झाकण लावायचं नाही ह्याला, नाहीतर पाणी सुटते. आपल्याला पाणी सुटायला नको आहे. भाजीला पुरेल एवढं अंदाजे, कमी जास्त असं तुमच्या अंदाजानं मीठ घाला. मी अर्धा चमचा घातलेला आहे. चिमूटभर साखरसुद्धा घालणार आहे मी.
हा सोया सॉस घालत आहे मी, एक चमचा सोया सॉस घेतला, हे टोमॅटो केचप आहे हे 2 चमचे घेतलं, एक 4 मिरे होतील एवढे हे करून घेतले बारीक करून मिरे, आपण जी मिरची पहिला घातली म्हणून चिली सॉस घातला नाही, चिली सॉस घालणार असाल तर पहिला मिरची घालू नका, मग ही भाजी आपल्या आवडीप्रमाणे आपण कशीही करून घेऊ शकतो। गॅस मी मोठा करणार आहे कारण पाणी सुटलं आहे, आपल्याला पाणी नको आहे, ड्राय व्हायला पाहिजे भाजी। ह्या भाजीमध्ये आपण कॉर्नफ्लोअरची पेस्ट करून घालणार आहे कारण पाणी सुटू नये म्हणून, आपण कदाचित ही भाजी थोडा वेळ जर ठेवली तर पाणी सुटू शकते। भाजी आत्ता परतून 5 मिनटं झालेली आहेत आणि आत्ता मी पाणीही घालायला लागलेलं आहे, जेवढं पाहिजे तेवढंच पेस्ट होणं एवढं पाणी घ्यायचं। कॉर्नफ्लोअर छान असं हलवून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा। आता आपण स्प्रिंग रोलच्या कवरसाठी बॅटर तयार करून घेणार आहोत, तर त्यासाठी आपण हे गव्हाचं पीठ घेतलेलं ते घातलं, हा मैदा आहे, तुम्ही फक्त मैदा आणि कॉर्नफ्लोअर पण घेऊ शकता पण मला मैदा जास्त नको होता म्हणून मी गव्हाचं पीठ घेतले। मैदा 1 वाटी घेतला तर 1/2 वाटी कॉर्नफ्लोअर घ्या त्याचं प्रमाण। आता हे 2 वाट्याला 1 वाटी आपण घेतलं आहे म्हणजे 1 वाटी मैदा घेतला तर 1/2 वाटी कॉर्नफ्लोअर। थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालायचं, दोन चमचे होईल 2 टेबलस्पून एवढं तेल पण मी घातले त्याच्यात, गारच तेल घातले, गरम मोहन वगैरे असं नाही केलेलं, गारच तेल घातले। आणि तर 3 वाट्या होतं तर 3 वाट्या पाणी पहिल्यांदा आपण घालायचं आणि नंतर बघत बघत पाणी घालायचं लागेल तसं, पण 3 वाट्या आपण अगोदर घालूया कारण एरवी मी करते अंदाजेच पाणी घालते, त्यामुळं आज आपण हे करत घालणार आहे। ह्यात आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे, लागलं तर पाणी अजून आपल्याला घालायचं आहे। सगळ्या गाठी फोडून प्लेन असं पेस्ट करून घ्यायची एकदम। आता आपण तवा छान तापवून घेतलेला आहे, हे जे बॅटर होतं ते मी छोट्या भांड्यात हे करून घेतले, गॅस थोडा ओतताना बारीक करते, हे ओतायचं आणि हे गोल फिरवून घ्यायचं, गोल फिरवून हे जे एक्स्ट्राचं आहे ते ह्याच्यात ओतून टाकायचं। हे साईडला लागलेलं आहे काढून घ्यायचं, गॅस परत मोठा करायचा। हे तयार झालं की लगेच असं कडेने सुटायला लागते, आपल्याला काही करायला लागत नाही, आपोआप हे सुटायला लागते। अजून 1-2 मिनिट ठेवते मी, हे आता पूर्ण सुटलेलं आहे, गॅस बारीक करायचा आणि हे मी ह्या प्लेटमध्ये काढून घेतलं। आता आपण हे मैदा घेतला होता त्याची पेस्ट करून घ्यायला लागलेलो आहे, आपला रोल फुटू नये तेलात म्हणून तो आपण मैदा लावून पॅक करायचा। आता आपण रोल तयार करून घेऊया, ही भाजी बघा छान अशी झालेली आहे, पाणी वगैरे अजिबात नाही त्याला राहिलेलं। खूप जास्ती पण नाही घालायची नाहीतर मग रोल फुटेल। अशी
अशी लांब आकारात अशी ही ठेवून द्यायची भाजी. एकदा आपण असं हे करायचं, परत एक वेळ फोल्ड करायचं असं. हे झाल्यानंतर आपण जे हे पेस्ट केलेले आहे ना, ती ह्या बाजूला थोडी पेस्ट, ह्या बाजूला पण. पेस्ट व्यवस्थित लावून घ्यायची. तळताना त्याच्यावर असं तेल आपण हे करत राहायचं. पहिल्यांदा गॅस थोडा मोठा करायचा, नंतर बारीक गॅसवर करायचं आहे. जेवढं आपण बारीक गॅसवर करणार तेवढं ते कुरकुरीत होणार. जेवढं मैदा आणि कॉर्नफ्लोअरचं कुरकुरीत होतं आहे, कणिक घातलेलं किंचित त्याच्यापेक्षा कमी होतं आहे. गॅस मध्ये मध्ये मोठा बारीक करत राहा. आता आपल्याला हे काढायचं आहे. हे शिप एक प्लेट घेतलेली आहे, त्याच्यामध्ये टिश्यू पेपर ठेवूया आपण. गॅस बारीक करूया. गॅस बंद करते आता मी. छान क्रिस्पी झालेले आहेत. भरपूर क्रिस्पी झालेत. आवाज बघा. आता आपण हे कट करूया. तर आता आपण हे कट करून घेऊया. तर आता आपण हे कट करून घेऊया. मस्त क्रिस्पी झाले बघा. अजून पण हे लागतंय. तर छान असे गरमागरम स्प्रिंग रोल्स तयार आहेत. तर माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकनचं बटन दाबायलासुद्धा विसरू नका, म्हणजे माझे नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला समजत जातील. थँक्यू. आभारी आहे.